नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत झटपट बनणारा कॉर्न पनीर पुलाव. एकाकडे एक मोठा चमचा तेल घालूया. यात घालूया एक लहान चमचा बटर. तुम्ही तूपही वापरू शकता. हे पागळल्यावर यात घालूया एक तमालपत्र, 5 ते 6 लवंगा, 1 इंच दालचिनी, 2 वेलदोडे, 7 ते 8 काळी मिरी. मसाल्यांना हलकसं परतून घेऊयात. यात घालूया 1/2 कप पुदिना, 1/4 कप कोथिंबीर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यात घालूया 1/2 चमचा मीठ. यात घालूया 1 हिरवी मिरची, 1/2 कप मक्याचे दाणे, 100 ग्रॅम पनीर, 1/2 कप. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यात घालूया 2 कप बासमती तांदूळ. मी याला धुवून साधारण 30 मिनिटं बाजूला ठेवलं होतं. सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात. यात घालूया 1/2 चमचा हळद, 1/4 चमचा काळ्या मिरीची पूड, 1/4 चमचा किचन किंग मसाला. तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता राईस आणि मसाले व्यवस्थित मिक्स झालेत. यात घालूया 5 कप पाणी. मीठ चेक करून घेऊयात. आपण अगोदरही यात मीठ घातलं आहे, त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेऊयात. आता याला झाकण बंद करून 90% शिजू देऊया. आता यात घालूया 1 छोटा चमचा इटालियन सीझनिंग. हे ऑप्शनल आहे, पण जर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. याच्याने चव खूपच छान येते. यात घालूया साधारण 1 मोठा चमचा कांद्याची पात, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर. आणि याला झाकण लावून 10 ते 15 मिनटं ठेवूयात. तर आपला पुलाव रेडी आहे. तर तुम्ही हा झटपट होणारा चविष्ट पुलाव नक्की करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका.